पनवेल महापालिकेचा प्रथम वर्धापन दिन महोत्सव सोमवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात महापौर डॉक्टर कविता चौतमोल आणि आयुक्त डॉक्टर सुधाकर शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. या निमित्त क्रीडा, सांस्कृतिक, शैक्षणिक आदी कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. तसेच महापालिकेतर्फे राबविण्यात आलेल्या विविध स्पर्धांचे पारितोषिक वितरण यावेळी करण्यात आले. पनवेल महापालिकेचा प्रथम वर्धापन दिन सोमवारी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम आणि नाटकांचे आयोजन करण्यात आले होते. यात विद्यार्थी आणि महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला होता. तसेच महापालिकेच्या वतीने आजवर आयोजित करण्यात आलेल्या विविध स्पर्धांतील विजेत्यांना बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी उपमहापौर चारुशीला घरत, महिला व बालकल्याण सभापती दर्शना भोईर, नगरसेविका मुग्धा लोंडे, ऍडव्होकेट वृषाली वाघमारे, राजश्री वावेकर, सुशीला घरत, प्रमिला पाटील, मोनिका महानवर, संतोषी तुपे, उपायुक्त समीर लेंगरेकर, संध्या बावनकुळे, तेजस्विनी गलांडे यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी, शाळेचे शिक्षक, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.